हे घ्या, हे तुमचं ते, हा तुमची यादी द्या. हो बाजूला आमचं दुकान आहे. हो आमचा नंबर आहे. कसा म्हणलं ना आमचं दुकान आहे. आमचा नंबर आहे म्हणे. हे घ्या. काय जावय बापू बॉल ओके शब्द ठीक आहे ना. ही घ्या लिस्ट आहे. आणि आमचे याही आणि जावय बापू दिसत नाही दुकानात. ते घरी आहेत वय का. आणि तुम्ही एकलेच दुकानात. मामी हे काय लिहिलंय. अगरबत्ती काय. तुम्ही एकलेच दुकानात. इथं बी कोण दिसत नाही दुसरं. घरी समजा ठीक आहे ना. हा लक्ष्मी. हो मामी घरी समजा व्यवस्थित आहेत. काही काम होती येतच असतील आता दुकानात. वय का. आणि माझी थोरली मुलगी आवनी कशी आहे. लई चांगली आहे हो मनाने ती. आवनीचाच फोन आहे ना. 100 वर्षा आयुष्य तिला. उचला उचलून तर राग बोल तुमच्यावर. हा बोल ग बहिणी. गॅस पेटवा आणि तवा तापायला ठेवा. वैभव एक मिनिट. हा बहिणी पोळपाटला अंडा पण काढून ठेवा. वैभव आज मी डबा घेऊन येणार आहे हे सांगायला फोन केला होता तुला. बहिणी फक्त पोळपाटलाटणं घेऊन ठेवा. पोळ्या मी बनवणार आहे. वैभव आज माझ्या स्वतःच्या हाताने मी भाजी बनवली आहे. अरे वा चांगलंय की. वैभव मला सांग आपला बिझनेस कसा चाललाय. म्हणजे किती गिराईक येऊन गेली रे. गिराईक आले असतील 10-12. नक्की पाणी कुठं मुरतय ढवळेबाई. सूर्या दुकानात नाही. जावई बापू नाही. तो बारका उंक्या बी नाही. आणि ती आवनी महाराणी हिशेबाच विचारतीये. नेमकं काय चाललंय बघावं लागल. खोलात जाऊन ढवळावं लागल. बहिणी पोळ्यांचं पीठ पण घ्या. वैभव नेमकी किती 10 की 12. अगावनी तू काय सारखं सारखं विचारतेस. हिशोब किती झाला. गिराईक किती आले. तू आल्यावर आपण बघू की. हा ठीक आहे ठीक आहे. मामी हे घ्या तुमचे 235 रुपये झाले. बोला मावशी तुमचं काय. अग बाई बघा नुसती रिकामी पर्स आणली हो. पैसे घरीच राहिले. तुम्ही मांडून ठेवा ना तर नंतर इसराल. होय का. आधीच ठेवलंय मांडून. वा वा बघा याला म्हणतात हुशारी. ये आमच्या थोरले जावय बापू. आमचं दुकान आहे. 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 वहिनी माझा फोन झाला की मी पोळ्या करते. हा मी घेऊ का करायला. नाही नाही नको मी करते ना. काय आवनी बाळा कशी आहेस. मी बरी आहे मामी. घरी समज ठीक आहे ना. हो हो ठीक आहे. खरंच ठीक आहे समज. हो मामी सगळं ठीक आहे. बरं मी नंतर बोलू का तुमच्याशी. मला जरा पोळ्या बनवायच्या. काय तू करते साहेबा. आणि सरी आणि अंजी कुठे आहेत ग. बहिणी आहेत घरी पण तरी सुद्धा मी बनवणार आहे पोळ्या. मी ठेवू का नंतर बोलते. घरात नेमकं काय चाललंय ना. तेही आवनी महाराणी पत्त्या लागू देत नाहीये. आवनी बाळा अग आपल्या दुकानात गेले होते मी आत्ता. हैभवरावांची एकट्याचीच धावपळ सुरू आहे. हो मामी पण तो करतोय मॅनेज. मी नंतर करते फोन तुम्हाला. अग थांब 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 थांब. अग वैभवराव तसे हुशारच आहेत म्हणा. पण मोऱ्यानं त्यांची किंमत कुठं. अग आपल्या दुकानाचा किती फायदा करून देतात हैभवराव. मामी माझंही हेच मत आहे. आणि हेच मी दादांना सांगितलं. त्यावर दादा म्हणाले की 4 दिवस तू घर सांभाळ आणि वैभव दुकान सांभाळेल. आणि मामी आम्ही हे सगळं नीट सांभाळलं ना तर यानंतर घरात आमचाच मान राहील. काय. हो मामी. अग विसरलीस तुला पोळ्या करायच्यात ना. तुझ्या कामाचा खोळंबा नको. हो हो ठेवते मामी.
लई धावपळ आहे दुकानावर. मग मी अवनी बाळाला फोन केला. मोऱ्यांच्या घरची एक सॉलिड खबर मिळाली आहे मला. झालं बोलून आता सांगा कोण बोलतय. तुम्ही ओळखलं नाही होय मला. अहो मी ठवळे मामी. अहो माझा नंबर सेव्ह करत जाओ. तुम्ही मानत नसला ना तरी नातेवाईक आहोत आपण. अहो कधी मी तुम्हाला काळजीपोटी फोन केला ना तर नाव गाव सांगण्याचा टाइमपास होतो बघा. अरे पण काळजीनं मला का फोन केलाय. तुमची लेख बी त्या घरची सून आहे ना. मग त्या घरात काय चाललंय हे मला सांगून काय फायदा. तुमचं बरोबर आहे. माझी लेख बी त्याच घरची सून आहे. पण माझ्या लेखीच समज कस सुरळीत चाललंय. आता खरी परीक्षा आहे ना ती तुमच्या लेखीची आणि जावयाची आहे. म्हणजे म्हणजे अस की 4 दिवस दुकान चालवायचं ऐभवरावांना आणि घर चालवायचं अवनीला. चॅलेंज दिलंय सूर्या मोरेनी. लेकीच्या सासरी साने माणसानं जास्त ढवळायचं नसतं. ढवळे बाई अवनींचा राग घालवायची ही चांगली संधी आहे. काय अजब माणूस आहे सरजीराव. स्वतःला गरज असते तेव्हा तोंडावर जिलबी नाहीतर कडू खारल. हॅलो त्या भोसल्यांकडे लग्न आहे ना रे. मग त्यांना निरोप सांगा लग्नासाठी लागणार समज सामान मोऱ्यांच्या दुकानात घ्यायचं आणि आपल्या पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या फॅमिलीला सांगायचं की 4 दिवस जे बी काय सामान लागल ते समज मोऱ्यांच्याच दुकानात घ्यायचं. मी सांगितल्याचं सांगा. कशाला उगच मध्ये मध्ये करताय. मी जेवढं सांगेन तेवढंच करायचं. अगं मी अगं बिग काही नाही. त्या पोळ्या मोजून घ्या. अजून 4 केल्या का पुरे होतील. माहितीये मला वैभवचा फोन असेल. त्याला भूक लागली असणार. मी आलेच तोपर्यंत तुम्ही बाकीच्या पोळ्या करून घ्या. बहिणी आज मी वैभव सोबतच दुकानात जेवेन. आणि हो मी येईपर्यंत धुणी भांडी करून घ्या. अंजलीला सांगा रात्रीच्या जेवणाची तयारी कर आणि माझी रूम पण आवरून घ्या. वहिनी मी येते जाऊन. आणि सांगितलेलं लक्षात ठेवा वहिनी. आज घरच्यांना करपलेल्या पोळ्या खाव्या लागणार. माहित नाही लका अचानक गिरायकांची गर्दी झाली बघ. थांबा जरा एकेकानी बोला. हा मामा तुमचं काय. लग्नाचं सामान आहे उद्या दुपारपर्यंत पोहोचायला पाहिजे. हा बघू काही काळजी करू नका व्यवस्थित सामान पोहोचवेल मी तुम्हाला. लाईन मध्ये थांबलो ही गेली. हा देतो. आधी माझं सामान दे मला भरपूर काम आहे घरी. थांबा
सामान मिळाले एका रांगेत उभं राहा म्हणजे आम्हाला समजणं सामान देता येईल. वय वय लाईन करा म्हणजे आम्हाला पण व्यवस्थित सामान देता येईल. पुरुषांची एक रांग करा, बायांची एक करा. या या इकडे औषध त्यांना. वाव वैभव, अरे किती गर्दी झालीये. पहिल्या दिवशी तू किती छान दुकान सांभाळलंय, तेही कुणाच्या मदतीशिवाय. वैभव चल जेवून घे. हा पशा तू जेवून घे, मी आधी गिराईक बघतो मग मी जेवायला बसतो. अरे वैभव, अरे मी आपल्या दोघांपुरताच डबा आणलाय, प्रशांत घरी जाईल ना जेवायला. अगं आता आलाय तर जेवून जाईल ना, पशा तू घे जेवायला. नाही नको, वहिनी माझी वाट बघत असेल. ही घेत आताची चावी, येतो मी. अरे वैद्या किती वेळ लागेल तू. मावशी फक्त 5 मिनिटं थांबा, आज जरा लोड आहे. वैभव आधी जेवून घे. अगाऊने मी गिराईक बघतोय नंतर. वैभव आधी जेवून घे नंतर सामान दे. दादानी काय शिकवण दिली अवनी, गिराईक कधी बी ताटकळता कामा नये. हा म्हणून मी त्यांचा आधी. वैभव दादा दुकान सांभाळत असताना एवढे गिराईक कधी आले होते का? तुम्ही थांबा 10 मिनिटं, हा जेवून तुम्हाला सामान दे. आणि ज्यांना अर्जंट आहे ना त्यांनी यादीवर पत्ता लिहा. ठीक आहे आम्ही थांबतो 10 मिनिटं. हो तुम्हाला थांबायला वेळ आहे, तुम्ही थांबा. 10 मिनिटं थांबायला मला वेळ नाही. ते या आधी कधीच असं झालं नव्हतं. हो पहिले लगेच सामान मिळायचं, मग जा दुसरीकडे. काय ठीक आहे मी जाते दुसरीकडे. हा जा जा. अगाऊनी काय करतेस तू, मावशी थांबा मी लगेच देतो सामान तुम्हाला. अरे पण तुझी बायको पण काय बोलते ती. पण तुम्ही थांबा ना. ओ मावशी मावशी अवनी, अगं काय करतेस तू, गिरायकांची असं बोलता तोय. मी मी नंतर जेवतो की आधी गिरायकांना तरी बघतो. वैभव बाकीचे थांबलेत ना, त्यांना घाई होती त्या गेल्या. वैभव अरे किती दमलायस तू सकाळपासून, चल आधी जेवून घे. अगाऊनी गिरायक पण त्यांना सांगितलंय ते थांबतील 10 मिनिटं. बस जेवूयात, बस खाली तू. ओ तुम्ही 10 मिनिटं थांबा, हा जेवून तुम्हाला सामान देईल. काय नको तुमचं सामान, चालली मी. हा जा जा. वैभव तू आधी जेवून घे. अरे पाशा तर ते माझे हवा आणि डिझेल वगैरे चेक केलंय का? वय दादा नंतर पंचायत नको. वय वय ही काय गत आहे अवनीनं केलेलं. अगं मग तू कुठं होती? मी बाजूलाच उभी होती, पण तिनं नाही भाजू दिलं. मला फक्त चपात्या मोजायला उभं केलं होतं शेजारी. मग अशा चपात्या वाढायच्या वय ह्यांना अंदाजी ना. वैभवनं दुकान चालवायचं आणि अवनीनं घर चालवायचं, हा निर्णय कोणाचा होता दाजी? मग आपल्या निर्णयाचे परिणाम आपणच भोगायचे असत. लयच रागायला वाटत तुला दाजी. वहिनी गप्पा नंतर मारा सांग तिला. ह्याच्या पोटात लागली कावळे वरडायला. मी गप्पा नव्हते मारत, कामाचच बोलत होते. बरोबर, मी तुला म्हणलं होतं ना कामाचच बोलत असणार. वहिना सरे वहिनी खूप भूक ला. भाऊजी हात पाय धुवून घ्या, मी ताट वाढते. नको वहिनी, त्या माझ्या कॉलेजच्या नोट्स करायच्या राहिलेत, त्या आधी करतो आणि मग जेवतो. अहो आता तर म्हणत होता लय भूक लागली म्हणून. वहिनी आधी कॉलेजच्या नोट्स पूर्ण करतो. होय जेवून घ्या आधी, मग कॉलेजचं काम कर. आलोच. चपात्या अशा का दाजी? मला नाही माहिती, चपात्या बनवताना मी नव्हती. माझा राग होतो की चपात्यांवर निघालेलं दिसतोय. एकाचा राग दुसऱ्यावर काढू नये. काय पशा
मी नाही केलं चपाती, अवनीनं केले. आणि तिला घरच्या कामांची सवय नाही. त्यात घरची जबाबदारी दिली आहे ना तिच्यावर. मग आता ती जे करेल ते गोड माना म्हणावं. वा, माझ्या बायकोचा आवाज ऐकला. आता करपलेल्या चपात्याच काय मिरची बी गोड लाग. दादा, आज दुकानावर लय गर्दी होती. वैभेची बी लय धावपळ झाली. मी जेवण झालं की जाऊ का दुकानावर? वाढलेलं जेव आधी. अरे दादा, आवनीन चपाती नाही, आपल्या देशाचा नकाशा बनवलाय बहुतेक. होय का मास्तर? मग त्यांना कशात आपलं गाव कुठे आहे बघा बरं जरा. मावशी तुमचा 110 रुपये. तुमचं सामान. ओ मामा पैसे द्या. वैभव दे की लवकर सामान. हो हो देतोय ना. वैभव तुला एकट्याला मॅनेज करणं कठीण जाणार आहे सगळं. पण जे आजचं ठीक आहे, मी होते मी थांबले. पण आपल्याला कामाला एखाद दुसरा माणूस बघायला लागणार आहे दुकानात. एकदम बरोबर बोलतेस तू. मी एक काम करतो, मी पाशाला बोलवून घेतो लगेच. मी प्रशांत बद्दल नाही बोलत आहे. आणि त्याची इच्छा असती तर थांबला असता तो. अगं पण तूच म्हटली ना घरी जा जेवायला म्हणून. आणि मी बोलल्यावर तो लगेच येईल. थांब जरा. वैभव मला घरच्यांची मदत नकोय. अगं मग आवनी आपल्याला असंच कोण मदत करणार? वैभव मला तुझं हेच आवडत नाही. स्वतःला नेहमी का अंडर एस्टिमेट करतोस? 4 दिवस तू नीट दुकान सांभाळलंस ना तर कायमच तुझ्या हातात येईल दुकान. खावणी मला हे समजा नकोय. आणि हे बघ, काही बी झालं ना तरी शेवटी या दुकानाचा मालक फकस्त दादा आहे. आणि नेहमी दादाच राहणार. म्हणजे तुला 4 दिवसही जमणार नाही असं म्हणतोस का? अगं नाही आवनी, मी प्रयत्न पूर्ण करणार आहे. कारण दादानी मला विश्वासानं दुकानाच्या चाव्या दिल्यात हातात दुकान सांभाळायला. मी तेच सांगते वैभव, 4 दिवस नीट दुकान सांभाळ. आणि मग तू सक्सेसफुल झालास ना कि पुढे काय करायचं ते दादा ठरवतील. कशा आहे ताई? तुम्ही चंदू काका आहात ना? पार्टीच्या कामासाठी आमच्या घरी यायचात ना? हो. वैभव हे चंदू काका आहेत, डॅडच्या पार्टीत आहेत ना, त्या पार्टीचं हे काम बघतात. नमस्कार. नमस्कार. दुकानाचं लय नाव ऐकलं. धन्यवाद. आलोच. काका, आमच्या दुकानात काम करायला एखादा मुलगा हवाय. तुमच्या ओळखीत आहे का कोणी? ठीक आहे, हा एक भेटायला घेऊन येतो. 300 झाले. चला येतो. हा या. दादा 5 किलो साखर दे. हा देतो. पोहे दे 1 किलो. बर. माझ्यामुळं वैभव दुकानाचा मालक झाला तर आवनी नक्की आमच्याशी बोलायला लागतील. डॅडे भात नंतर करू आणि रातच्याला गरमागरम चपात्या करता येतील. वहिनी मी दादा जरा पाय मोकळं करून येतो. पण भाजी कोणती करायची ते आवनीलाच विचारावं लागेल. समजा तीच ठरवते. पण गरज कोणती भाजी बनवायची नाही बनवायची तर तूच ठरवते ना. आणि कवा कवा आम्हाला काय वाटलं तर आम्हीच ठरवतो. मग आज आवनी नाही तर तिच्या आडरीची वाट बघत बसायची काय गरज आहे? तसं नाही पर तू फोन लाव बघू तिला. मी नाही करणार तिला फोन बी. पर मीच लावते. घर तुला काय करायचंय? हा मावशी दोन मिनिट थांबा. मी देतो लगेच. हॅलो. हॅलो. ते भाजी कोणती करायची? घरात कोणत्या भाज्या आहेत? पालक, मेथी, वांगी आणि मुळा आहे. नाही नाही, मुळा वगैरे नको. बटाट्याची भाजी बनवा. तुम्ही एक काम करा, राहू दे, मी चाल्यावर बनवते. तोपर्यंत तुम्ही बाकीची तयारी करा. मिरची वगैरे कापून ठेवा. आणि हो, कुकर लावा, आल्यावर मी डाळ फोडणीला घालेन. आणि ठेवा आता, मला बरीच काम आहेत. बटाट्याची भाजी करायला सांगितली आणि कांदा मिरची चिरून ठेव. ऐकले मी. समजा हा बोल मम्मी.
पंचू बाळा कशी आहेस ग? नाही म्हणलं तुझा आवाज लई दमलेला वाटतोय. लई काम करावं लागतंय का ग तिकड? नाही तसं काय नाही. नाही का? दुकानावर गेलते ग आता. जा वाई बापू दिसले नाही तिथं. मम्मी मम्मी तू आमच्या घरच्या बातम्या काढायला फोन केला असेल तर काय विचारू नको. इथं समज चांगलं चाललं आणि ह्यांचं म्हणशील तर हे नेहमी ताकाला घेऊन बाहेर कुठेतरी जात असते. तू आज दुकानात गेली तेव्हा मी ते कुठं बाहेर फिरायला गेले असते. ठेवते मी फोन, लय काम आहेत मला. अंजे मम्मी आहे मी तुझी. तू नाही सांगितलंस ना तरी मला कळल्या बिगर राहणार नाही. अशा ढवळेला मोऱ्यांच्या घरात काय काय चाललंय या समद्याचा पत्त्या लागतोच. कस आता बघाच कस समद ठवळून टाक. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.